2 वर्षात सरकारमधील 40 गद्दारांची प्रगती झाली, मात्र राज्याची प्रगती झालेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला या गद्दारांचा बदला घ्यायचा नाही, परंतु राज्यातील सरकार बदलायचं आहे. त्यासाठी जनतेने महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावा असे आवाहन शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण येथे केले. पाहूयात. सोमवारी पैठण शहरामध्ये आदित्य ठाकरे यांचा रोड शो करण्यात आला. यावेळी पैठण तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रोड शो मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचं आयोजन पैठण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी नगर अध्यक्ष दत्ता गोडे यांनी केलं होतं. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, तालुका प्रमुख मनोज पेरे, अशोक पटवर्धन, अनंत भालेकर, जिल्हा उपप्रमुख दत्ता पाटील गोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी पैठण शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांची वाजत गाजत रोड शोला सुरुवात झाली. 1 तास चाललेल्या या रोड शोला तरुण शिवसैनिकांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. रोड शो दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यामुळे रोड शो मध्ये गोंधळ उडाला होता. रोड शो संपल्यानंतर शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांची स्वाभिमानी सभा पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आणि या 2 वर्षामध्ये कोणी बाईची दुकानं उघडत गेलं, कोणी डिफेंडर गाड्या घेत गेलं, कोणी मोठी घरं घेत गेलं, कोणी मोठे बंगले बांधत गेलं. मला तुम्ही सांगा, या 2 वर्षात 40 पोरांची प्रगती झाली आहे, पण तुमची आमची कोणाची या महाराष्ट्राची प्रगती झाली कोणाची नाही झाली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जीवनातली सर्वात मोठी लढाई, तुमच्या जीवनातली सर्वात मोठी निवडणूक ही आता येत आहे. तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार आहे. आज आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष जे काही हाल झाले, आपल्या कदाचित तुम्हाला वाटत असेल की आदित्य लोकसभेच्या आधी हेच बोलत होता. लोकसभेच्या आधी परिस्थिती हीच होती, पण अजून बिकट होत चाललेली आहे. परिस्थिती एवढी वाईट होत चाललेली आहे की आता आपण पाहतोय सगळेजण आंदोलनाला रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलन चिघळायला लागलेली आहेत, आणि घर नाही कुठली सरकारकडून काही बोलायला कोणी पुढे येत नाहीये, ना कोणाशी संवाद साधायला पुढे येत आहे. कारण सरकारच्या मनात काहीतरी काळ आहे. ते बोलतात ना, दाल भी कुछ काला आहे, त्यांची दाल पूर्ण काळी आहे. काळी दाल तरी पण खायला देतो ही तर सगळंच नाही, त्याच्यात एवढं सगळं ब्लॅक मनी, ब्लॅक हे सगळं काही असं विचित्र झालेला प्रकार, सगळीकडे अंधकार पसरलेला आहे. तुम्हाला ठरवायचं आहे त्या अंधकारात तुम्हाला मशाल पेटवायची की नाही, आज तुम्ही ठरवायचं आहे. इथे ठीक आहे, तुम्ही माझं जल्लोषात स्वागत केलं, तुमचं मी प्रेम मी घेत असतो, बदला घ्यायचं नाही, पण बदल हा घडवायचा आहे हे तुम्हाला ठरवायला लागेल. तर उत्तर सगळं महाराष्ट्र पुढे नाहीये. नाही तर चाललंय तर ठीक आहे, चाललं असेल मान्य असेल तर ठीक आहे, असं चालत. पण आज आपण पाहतो या महाराष्ट्रात सगळीकडे जी आंदोलनं पसरत चाललेली आहेत. परवाकडे नाशिकमध्ये होतो मी, तिकडच्या देखील शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की लोकसभेच्या आधी कांद्यावर जी निर्यात बंदी लावली होती, आंदोलनं करायला लागली, इथे शेतकरी बांधव किती आले तर आज वरती करून दाखवा. सगळे शेतकरी आहेत ना, कोणी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसारखे. या प्रसंगी माजी सभापती सुरेश दुबाले, प्राध्यापक पांडुरंग थोटे, प्रकाश वानोळे, अजय परळकर, अंकुश रंथे, सोमनाथ जाधव, राखी परदेशी, अक्षय शिसोदे, अशोक आवटे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. गौतम मणकर, MCN News, पैठण.